हॉस्पिटल जे खाजगी नर्मदाय असू दे किंवा टोटल खाज प्रायव्हेट असू दे, त्यांना एक तो वचक असेल की लोकप्रतिनिधी या बाबतीत काहीतरी आवाज उठवतात. मुंबईतील नूर धर्मादाय रुग्णालयातील एका गर्भवती महिलेवर वेळेवर उपचार न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या संदर्भात आज विधानसभेमध्ये यामिनी जाधव यांनी लक्षवेधी मांडली होती. या संदर्भात आता आपण सौ यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. तसंच लोकप्रतिनिधींकडे लोक बऱ्याचशा कंप्लेंट ओरली देत, लेखी स्वरूपात कोण द्यायला पुढे येत नाही. आणि ज्यावेळेला लेखी स्वरूपात एखादी कंप्लेंट येते तेव्हा आमचा तो आमचं कर्तव्य आहे की त्याच्यावर आम्ही आवाज उठवला पाहिजे किंवा त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अशाच पद्धतीनं ह्या प्रज्ञा जी आहे तिचं डेथ झालेली आहे. तिथे 29 वर्षाची होती आणि त्या तिची नातेवाईक मंडळी माझ्याकडे आली. ती लेखी स्वरूपात त्यांनी मला हे दिलं. मी पत्रव्यवहारही सगळीकडे केला आहे जिथे की डिपार्टमेंट कन्सर्न आहेत तिथपर्यंत मी सगळा पत्रव्यवहार सुद्धा केला. पण माझ्या दृष्टीने मला वाटलं अधिवेशन चालू असतानाही लक्षवेधी समोर येणं, कारण नूर हॉस्पिटलबद्दल बऱ्याचशा कंप्लेंट आलेल्या होत्या पण ओरली होत्या. पण एखादी जरी कंप्लेंट मला मिळाली तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल काहीतरी करावं जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल आणि हा एक पायंडा होईल की हॉस्पिटल जे खाजगी नर्मदाय असू दे किंवा टोटल खाज प्रायव्हेट असू दे, त्यांना एक तो वचक असेल की लोकप्रतिनिधी या बाबतीत काहीतरी आवाज उठवतात आणि मग त्यांना त्या गोष्टीच्या त्या होतात चुकीच्या त्या टाळल्या जातील या विचारानेच ही लक्षवेधी आज मी मांडली होती.